नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विविध ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सहाय्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या सहकार्यानं नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये चार मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिरांचं आयोजन केलं असून शांतीनगर येथील देवराज प्राथमिक शाळा आणि श्रीनाथ प्रशालेच्या पटांगणात दुसरं शिबिर संपन्न झालं या परिसरातील एकशे नव्याण्णव नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवला होता श्रीनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक सातलिंग शटगार देवराज शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके सामाजिक कार्यकर्ते सुनील बळी सिद्धाराम खजुर्गी इम्रान पठाण रवींद्र कांबळे किरण राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर सुरू करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दवाखान्यात जाण्याची भीती वाटत आहे म्हणून प्रभागातील विविध भागांमध्ये अशा शिबिरांचं आयोजन करत असल्याचं नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सांगितलं नीलमनगर शरणमठ इथं घेतलेल्या पहिल्या शिबिरात दोनशे सदतीस नागरिकांची तपासणी करून औषधं देण्यात आली मंगळवारी नऊ जून रोजी विनायक नगर येथील राजराजेश्वरी शाळेत तर बुधवारी दहा जून रोजी आकाशवाणी केंद्राजवळील शिवसमर्थ गणेश मंदिरात शिबिर घेतलं जाणार असल्याची माहिती नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिली फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या व्यंकटेश कंची यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर निर्मला खैराटे डॉक्टर प्रमोद कसबे यांनी तपासणी केली यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या एच पी पाल सूरज कांबळे कल्पना गडगडे शाहीन मेंडूक सुनीता सरवदे सुनीता पाटील करण खानापुरे या टीमनं सहकार्य केलं शिबिराच्या यशस्वीतेसाठी धानप्पा निंबाळ मेहबूब शेख शिवा भोवाळे हो धुळप्पा आळंद दत्तात्रय सनके शिवराज कांबळे अप्पू कुल्लूर अमर बोडा लक्ष्मण गाडपेल्ली संजय सूर्यवंशी गजानन केंगनाळकर ओम धुत्तरगावकर यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले